पीक विमा आणि नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिला आहे। पीक विमा कंपन्यांनी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संगनमत करून जो शेतकऱ्यांचा पैसा खाल्लाय तो लवकरच द्यायला लावू असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी बार्शी तालुक्यातील मुंगशी इथं झालेल्या सभेत दिला। पीक विमा आम्ही त्या ठिकाणी मिळवून देतो, पीक विमा सोडा, पण पैसे न भरता गारपीट झालेली आठवते का तुम्हाला? गारपीटीपासून आपण तिथून पुढची प्रत्येक वर्ष पाऊस जास्त पडला नुकसान भरपाई मागतो, पाऊस कमी पडला दुष्काळाची नुकसान भरपाई मागतो। अशा सगळ्या नुकसान भरपाई आणि पीक विमा दरवर्षी आम्ही समजा कलेक्टर ऑफिसमध्ये असू किंवा पीक विमा कंपनीचं कार्यालय असतं जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मग जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय असतं त्या ठिकाणी बसलो। समजा 200 लोक आहेत, त्या 200 लोकांचे आम्ही पैसे खात्यावर सोडल्यानंतरच 10-10, 11-11 रात्रीच्या वाजलेल्या आम्हाला आंदोलन पाठिंबा घ्यायला कलेक्टरचा फोन आला, एसपीचा फोन आला किंवा अन्य कुठल्याही अधिकाऱ्याचा फोन आला, आम्ही माघार कधी घेतली नाही। विमा कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप विम्याची भरपाई रक्कम जमा करण्यासाठी मुदत मागितली होती आणि यासाठी पुणे मुंबई इथली आंदोलनं तात्पुरती तहकूब केली होती, परंतु मुदत संपून गेली असून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही आणि ज्यांना मिळाला तोही अत्यल्प असल्यामुळं अजूनही शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचं आढळून आल्यानं शेतकरी संघटना राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांकरता पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचं गायकवाड यांनी जाहीर केलं। दरम्यान सरसकट सर्वच शेतकऱ्यांना 100% विमा भरपाईसह शेतकऱ्यांच्या उतारावर नोंदवलेले बोजे कमी करणं तसंच दुष्काळ आणि चालू वर्षीचा अतिवृष्टी उर्वरित निधी मिळवण्याकरता मोठं आंदोलन आणि कोर्टाचा लढा उभारणार असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी यात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी शंकर गायकवाड यांनी केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महादेव काशीद तर आभार काशीनाथ क्षीरसागर यांनी मानले। यावेळी रमेश क्षीरसागर, विकास क्षीरसागर, सत्यवान क्षीरसागर, सोमनाथ क्षीरसागर, वसंत क्षीरसागर, हरिदास क्षीरसागर, रघुनाथ पवार, बापूराव क्षीरसागर तसंच ग्रामस्थ आणि पंचकृषीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते।